जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत अंतर्गत सिमेंट व पेव्हर ब्लॉक रोडचे काम चालू असून हे काम खोदून ठेवल्यानंतर थंड वस्त्यात टाकली जातात. 20 ते 25 दिवस ही कामे पडून राहिल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. सदर कामे चालू असताना पंचायत समिती बांधकाम विभागात शाखा अभियंता हे या रोडच्या कामाकडे फिरकूनही पाहत नाहीत. या कामामध्ये गुणवत्ता आहे की नाही व ही कामे अंदाजपत्रकानुसार चालू आहेत की नाही याबाबत स्थानिक एक ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शासन आणि कंत्राटदार यांच्यात मिलीभगत असल्यामुळे सुनगाव ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेली ही कामे मनमानी पद्धतीने चालू असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. तर याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण होत स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्य धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या या तक्रारीची दखल घेऊन प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के सुनगाव. हे माझ्या संडासासाठी पाणी चाललं म्हटलं तर हे गोटपुरा तटलोक नालीचा बांधून द्या. गेले 15 दिवस झाले साहेब, इथं नालीचं पाणी गटाराचं पाणी माझ्या घरात जात आहे. जासामुळे माझे लेकरं बीमार पडत आहे. सरपंचाला सांगू सांगू कावलो पण काहीच केअर घेत नाही राहिले. रोडचंही पाणी माझ्या घरात चाललं, इकडेही चाललो. रोडचं किरपं करून टाकला, इथे पाईप होता, पाईप बी टाकला नाही. आणखी काय अपेक्षा आहे तुमची मग याच्यापासून? एक बरोबर करायला पाहिजे, यानं माझ्या घरात बिमाऱ्या लागू राहिल्या ना. डासा ज्यादा वाढलं प्रमाण हे गटाराचं पाणी वास जास्त आडी